शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालय आणि केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले काम, कार्यकर्त्यांच्या विविध अडचणी, नियोजनबद्ध कामाची आखणी करणे याबाबत थेट शेवटच्या पातळीतील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिर्डी व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, रवींद्र देवकर, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी चर्चा करण्यात आल्याचं सांगत माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे भविष्यात तुम्हाला अडचणी निर्माण होतील का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर कोणतीही चिंता नाही, जनता जे ठरवेल ते मान्य असेल अशी प्रतिक्रिया लोखंडे यांनी दिली। याचबरोबर पक्षाच्या माध्यमातून घाटमाथ्यावरचं पाणी टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देखील खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिलं। पक्षाच्या वतीने प्रशांत काळेसाहेब या संघटक म्हणून शिर्डी नगर जिल्ह्यासाठीची नियुक्ती झाली, त्यामुळे शिवदूत असेल या ठिकाणी पक्ष संघटन वाढवण्याच्या संदर्भात सर्व तालुक्यामध्ये जाऊन त्या त्या भागामधल्या काही कार्यकर्त्यांच्या समस्या आणि संघटनच्या संदर्भात चर्चा करा। ऐकूनच पाहिलं तर भाऊसाहेब वाघचौरे यांनी काल उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला, कुठेतरी भविष्यात ते तुमच्या विरोधी उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे, कसं पाहता या प्रवेशाकडे? या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी शिवसेना भाजप आणि आता अजितदादा यांच्या वतीने जो उमेदवार देणार आहे त्या संदर्भात सर्व पक्षाला अधिकार आहे उमेदवार देण्याचं आणि पक्ष निर्णय करायला, त्यामुळे त्याचं काही आम्हाला काही चिंता नाही। त्याची भविष्यातली शिर्डी लोकसभेची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होईल तर ते जनता, आमचं मत आहे, मतदारावर डिपेंड आहे, कशी होईल ती जनता ठरवतील। पक्ष निर्णय भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रवेशामुळे काय फटका तुम्हाला बसू शकतो असं तुम्हाला वाटतं? अहो आता काय बोलायचं, पक्षाचा उमेदवारी देताना आता पक्ष सर्वसाधारण आता तुम्ही सांगा ह्या मतदारसंघामध्ये 2014 17 दिवसात मी खासदार झाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट 2019 पण ह्या मतदारसंघामध्ये मत देताना मतदारामध्ये एक चर्चा अशी होती 2019 पण की ज्यांनी विरोधात काम केलं माझं 14 ते 19 विखे पाटील माझं काम केलं ऐकायला काय, आता 24 ह्या ठिकाणी राष्ट्रवादी विरोधात होते अजितदादा गट माझ्याबरोबर आहे, त्यामुळे तशी काय नाही लोकांमध्ये छे ह्या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना, डबल लाईन असेल, नॅशनल हायवे असेल, एअरपोर्ट आहे, अशा सर्व योजना आपण चालू केलेल्या आहेत आणि हे काम करत असताना ज्या निलोंडेचं गेली 53 रखडलेलं काम, आपण तर सर्व अनेक वर्ष त्याला पत्रकार म्हणून सामील आहे, जो प्रकल्प 8 कोटीचा होता 1970 तो आमच्या शासनाच्या कार्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये 5177 कोटीवर त्याला प्रकल्प गेला, त्याची जिम्मेदारी पण त्यांचीच आहे ना, आणि म्हणून माझं मत आहे 182 गावाला आपण न्याय दिला। त्यावेळेस आम्ही बोललो होतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस हजर होती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत, आता अजितदादा त्याबद्दल सामील झालेले आहेत आणि आम्हाला बोललो 182 गावाला तुम्ही आनंद आश्रू दिलं एक डोळ्याला, दुसऱ्या डोळ्याला आमच्या डोळ्यात पाणी आहे, तर घाट माथ्याचं पाणी आल्याशिवाय आमचं गत्यंतर नाही, कारण 2005 जो काळा कायदा झाला तो आमच्या 7 तालुक्याला आणि खास करून नगर जिल्हा आणि पार्नरला सर्वात मोठा घातक आहे। 65% धरण जर जायकवाडी भरलं नाही तर आपले वरचे धरण खाली करून त्याला पाणी देणार आहे, त्यामुळे ब्रिटिशांनी दिलेला न्याय तो 2005 आमचा हरा हिरून घेतलेला आहे आणि त्याला पर्याय जर करायचा असेल तर घाट माथ्याचं 115 TMC पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही। आणि आम्ही शिंदेसाहेबांकडे जाताना राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे, पण आमचं एक पाणी निलोंडेचं पूर्ण झालं पाहिजे, दुसरं आमचं घाटपात्याचं पाणी तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यावेळेस दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी मान्य केलं आणि घाटमात्याचं पाणी या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर मान्यता देऊ या ठिकाणी 7 तालुक्याला नगर शहरामध्ये नगरपालिका आहे, या ठिकाणी MIDC आहे, त्या ठिकाणी डिफेन्सच्या प्रकल्प आहे, इवन पार्नेल MIDC सारखा भाग पण ह्या भागाला म्हणजे 7+2 तालुके
म्हणजे नऊ विभागाला न्याय देण्याची भूमिका ह्या घाट पात्यामुळे होणार आहे. आणि म्हणून घाट मात्याचं पाणी आलं तर माझं मत आहे की कोल्हापुरी टाईप बांधणारे गोदावरी असेल, पवारा असेल, या ठिकाणी मुळा असेल, ह्या नद्यावर जर कोल्हापुरी टाईप बांधणारे बनवले तर 10-12 TMC पाणी तिथं जिरवलं तर शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि तेलपर्यंत शेतकऱ्याला द्या. ब्रिटिश काळामध्ये ज्या ठिकाणी 150 वर्षापूर्वी कॅनल बनवले, उजवानी कालवा, उजवानी डावा कालवा, त्या ठिकाणी अद्याप दुरुस्ती नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की या ठिकाणी 75 किलोमीटर आणि 110 किलोमीटरला ज्या गुजरात धर्तीवर गुजरात पॅटर्नवर रुंदीकरण करून त्या ठिकाणी गोदावरीचे दोन्ही कालवे दुरुस्ती झाले पाहिजे, ह्या पाण्याच्या मागण्या आहेत. त्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता आम्ही अजितदादाला भेटून देखील त्यांचे पाठपुरावा करू. यावेळी महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख कावेरी नवले, विमल पुंड, युवासेना प्रमुख शुभम वाघ, महेश देशमुख, जिल्हा संघटक विजय काळे, विठ्ठल घोरपडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.